अतिशय रंगतदार असा सामना आपल्या सुरुवातीपासूनच पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या झालेली आहे 23 धावा. 23 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. पहिला विकेट कैलाश पाटील याच्या रूपाने, त्यानंतर लखन पाटील. हो, यावेळेस टॉपेज आहे. हिरामन शेलार प्रयत्न करतोय, यष्टी रक्षक. एक धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर समाधान मानतोय किरण पाटील, कारण स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा त्याचा प्रयत्न. खंडू पाटील याचा जर विचार केला, एक षटकार नक्कीच ठोकला, परंतु 2 चेंडू त्याने या निर्धाव खेळलेले आहेत. संघाची धावसंख्या 24 या आकड्यावर जाऊन पोहोचते. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. असंख्य प्रेक्षक इथे उपस्थित झालेले आहेत. प्रेक्षकांशिवाय कुठलीही स्पर्धा, कुठलेही कार्यक्रम नक्कीच त्याला शोभा येत नाही, असे आमचे लाडके प्रेक्षक ज्यांनी आवर्जून इथे उपस्थिती दर्शवलेली आहे. आपलं सुद्धा मनोभावे खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. हो, फुल टॉस चेंडू, म्हणूनच किरण याने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली, फेकून दिलं चेंडूला. कल्याण नाशिक हायवेला सलामी ठोकणारा हा झंझावती षटकार. असतो छत्री नक्कीच पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात थांबवण्याचं ती धाडस देते. तशा प्रकारे आत्मविश्वास हा विजयाची खात्री देऊ शकत नाही, परंतु संघर्षाची प्रेरणा नक्कीच देऊ शकतं. विश्वास असणं गरजेचं आहे. तो आत्मविश्वास किरण याच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळाला, कारण 2 धावा जिथे होत होत्या तिथे फक्त एकच धाव घेतली, आपल्याकडे स्ट्राईक घे ठेवली, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आणि नक्कीच लगेचच पुढच्या चेंडूवर महेंद्र मागे याला फेकून दिलं. मिड विकेटच्या डोक्यावरून एक खणखणीत षटकार आला आणि षटकाराने संघाची धावसंख्या मात्र उचलते, 30 धावांवर जाऊन पोहोचते. चांगला आकार देण्याचा प्रयत्न असेल. किरण नक्कीच ओपनिंग बॅट्समॅन आहे, ठाण मांडून बसलाय, तंबू ठोकून बसलाय. हो, ड्राईव्ह केला जातोय चेंडूला, थोडासा उशिरा केला. लॉंगॉनवर क्षेत्ररक्षक जयेश आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण होईल का? नाही. पंचांनी अपील उचलून धरले, फलंदाज धावचित बाद. माझे कवीरा माऊलीचा दर्शन घरवाल का, किरण नावाची अडचण, किरण नावाचं काट मात्र दूर करण्यात आलेलं आहे. या ज्या अडचण निश्चितपणे निर्माण करू शकला असतं महेंद्रसाठी, दुसऱ्या धावेचा इथे मात्र मोह आवरता आला नाही. चांगली नक्कीच विचारसरणी होती, परंतु किरण मात्र स्क्रीजमध्ये पोहोचू शकला नाही. अक्षय येतोय, नवीन खेळाडू ज्याने मागील सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला होता. क्षमता आहे या खेळाडूकडे, महेंद्र याचा सामना करेल. हो, आडव्या बॅटनं फुल करण्याचा प्रयत्न आणि फायनली कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, फक्त आणि फक्त एकच धाव. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते, 32 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ आहे, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. महेंद्र याने आतापर्यंत खर्च केल्यात 8 धावा. सुंदर गोलंदाजी, धन्यवाद सूरज. या ठिकाणी उपस्थित माननीय आमच्या गावचे माजी सरपंच जीवनदास केने साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेले, तरी त्यांनी या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. नक्कीच मान्यवरांची सुद्धा आपण रेलचेल पाहणार आहोत, ज्या प्रकार प्रेक्षकांची आणि या खेळाडूंची रेलचेल पाहायला मिळते, कारण स्पर्धा तितकी सुंदर पद्धतीने आयोजित करण्यात आलेली आहे. हा थाट माट आपण पाहतोय जशीन चषक 2019 मान सन्मान पाहतोय देरुंग गावाचा. हो, पावलांचा उपयोग केला, शेवटच्या चेंडूवर धाव जोडता आली नाही. खंडू पाटील याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धावाच्या रूपाने चेंडूची सांगता होते. इथे मात्र फलंदाज सुद्धा यष्टीचित होतोय. तर 4 गडी बाद धाव फलकावर झालेले 32 धावा आणि विजयासाठी 33 धावांची गरज. चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. तर या मी व्यासपीठाच्याकडे वळतो. या ठिकाणी या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आम्हाला जे लाभलेले अतिथीगण आहेत, त्यांनी आपली मोलाची वेळ दिलेली आहे आणि आमच्या या आयोजकांच्या वतीनं आम्ही त्यांचा सत्कार करू इच्छितो, त्यांनी जर स्वीकार करायचं आहे. या ठिकाणी उपस्थित मान्यवर भावालेगावचे उद्योगपती तसेच माजी सरपंच भगवानजी केने साहेब यांनी आपली मोलाची वेल दिली आणि या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल आमच्या आयोजकांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करतो. सत्कार करतील ते संतोष ठांगे. तसेच सन्माननीय बाळकृष्ण सुक्र्या पाटील साहेबांना विनंती असेल, आपण सुद्धा मंचावर यायचं. सन्माननीय बाळकृष्ण सुक्र्या पाटील साहेबांना विनंती असेल, आपण व्यासपीठावर या. दरम्यान स्वागत सन्मान केला जातोय माजी सरपंच तसेच उद्योगपती भावाळे सन्माननीय
यशवंतजी केणे साहेबांचं खूप खूप भगवान केणे साहेबांचं इथे नक्की स्वागत होत आहे. तसेच या व्यासपीठावर आम्हाला लाभलेले अतिथी अध्यक्ष किसान विकास आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री यशवंतजी सोने साहेब यांचा सुद्धा आम्ही आमच्या आयोजकांच्या वतीनं सत्कार करू इच्छित आहोत. आणि सत्कार करतील ते किरण केणे. तसेच या व्यासपीठावर उपस्थित आमनेपाड्याचे सरपंच माननीय श्री संतोष काकडे साहेब यांनी सुद्धा आपली मोलाची उपस्थिती दर्शवली. त्यांचंच आम्ही या ठिकाणी आमच्या आयोजकांच्या वतीनं शाल पुष्पगुच्छ देऊन तर सत्कार करू इच्छितो. सत्कार करतील ते हरिश्चंद्र केणे. मॅच सुरू ठेवायची आहे. पंचाने विनंती असेल. मॅच सुरू ठेवायची आहे. पंचाने विनंती असेल. तसेच या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर माननीय श्री अशोकजी टांगे साहेब यांनी सुद्धा आम्हाला मोलाची उपस्थिती दिली. मार्थन डेव्हलपर्स चे सर्वेसर्वा माननीय श्री अशोक टांगे सर यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. आणि सत्कार करतील आमच्या गावचे पोलीस पाटील राजेश पाटील. मार्थम बिल्डरचे सर्वेसर्वा शरदजी गोडसब यांनी सुद्धा या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवलेली. त्यांचं सुद्धा आमच्या आयोजकांच्या वतीनं सन्मान होत आहे. सत्कार होत आहे. सत्कार करतील ते जगदीश ठाणगे. तर या ठिकाणी मॅच चालू करायची आहे. बाळकृष्ण पाटील साहेब आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. तसेच जीवनदास केणे साहेब आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. नक्कीच उपस्थित मान्यवरांचा स्वागत सन्मान केला जातोय. त्यांची मोलाची उपस्थिती आणि या ती अतिशय गरजेची या स्पर्धेसाठी. या स्पर्धेच्या नक्कीच सुशोभीकरणासाठी महेंद्र याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. संघाची धावसंख्या झाली ती 8 धावा. किरण याच्यावर हल्ला बोल पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर ट्रेडमार्क ऑफ दी महेंद्र मागे. परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने. भाग किती सुंदर पद्धतीने हेलिकॉप्टर फटका खेळत असतो. परंतु जो हेलिकॉप्टर फटका खेळला तो चेंडूचा जो हेलिकॉप्टर होता तो मैदानामध्येच लँड झालेला आपण पाहिला. लखन पाटील होता समोर लॉंगॉनकडे. 1 धाव इथे अंकित केली जाते. संघाची धावसंख्या पुढे सरकते 9 धावा. 33 धावांचं टार्गेट आहे. हिरामन आणि महेंद्र ही सलामीची जोडी. पुन्हा एकदा ओरपीच चेंडू गॅपमध्ये खेळलाय आणि क्षेत्ररक्षकापासून दूर खणखणी दणदणी चौकार. वा सुंदर क्रिकेट पाहायला मिळतोय. ताबडतोड कमरतोड क्रिकेट. किरण याच्यावर हल्ला चढवला जातोय. जो फ्रंटलाईन मुख्य गोलंदाज आहे ज्याच्याकडे खूपच वेग आहे. वेगवान असा गोलंदाज. हो हो ओरपीच चेंडू. लखन पाटील डाऊन दी बॉल येतोय. वाईड इस्ट लॉंग ऑनवर काव कॉर्नरवर जेल टिपला जातोय. हिरामन याच्या खेळीचा अंत होतोय.
शानदार जिंदगी जीने के दो तरीके, जो हासिल है उसे पसंद करो या तो फिर जो पसंद है उसे हासिल करो। इथे या कुठला संघ कशा प्रकारे खेळ करून ना त्या गोष्टीला मिळवतोय हासिल करतोय। गडी बात केला, ब्रेक थ्रू दिला शेवटचा चेंडूवर, किरण आणि 13 धावा खर्च, 11 सरासरी आहे आणि त्या सरासरीला ओलांडून ना आपण धाव फलकावर वाशिर संघाच्या धावा पाहतोय। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय, आपल्या संघाला नियमितपणे अडचणीत असताना नक्कीच उज्ज्वल भविष्य दाखवणारा, उज्ज्वल नावाप्रमाणे त्याचा खेळ आहे। पहिला सामना पाहिला तर अगदी नांदकर संघाच्या घशातून ना त्याने खेचून काढला। कैलाश पाटील येतोय दुसऱ्या षटकासाठी, तेज तरार चेंडू थोडासा खाली राहिला, लेट कट करण्याचा प्रयत्न होता महेंद्र मागे याचा, केवळ गतीचा जो चेंडूची गती आहे तिचा उपयोग करण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र कुठल्या प्रकारची धाव येत नाहीये। निर्धाव चेंडूसोबत आपल्या षटकाची सुरुवात करतोय कैलाश पाटील। ऑफसाईडकडे जर पाहिलं तर एक गली आहे, पॉईंट आहे, कव्हर पॉईंट खंडू याच्या रूपाने, लॉंग ऑफवर स्वप्नील आहे, लॉंग ऑनवर असेल लखन, किरण पाटील मिड विकेटवर। पुढचा चेंडू, ओ सुंदर चेंडू, तेज तरार चेंडू ऑफस्टिकला सोडून जातोय, वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून। महेंद्र मागे याला थांबवायचं कसं असे अनेक प्रश्न निर्माण झाले असतील सावस संघापुढे, आणि जर हा गडी जर नक्कीच तंबूत परतला तर मात्र नक्कीच सर्व आशेचे किरण निश्चितपणे या सावस संघाचे या नक्कीच पाहायला मिळतील, ज्वलंत होतील, आणि या ते होण्यासाठी या खेळाडूला बाद करणं खूपच गरजेचं। डाव आखले जातील, योजना आखल्या जातील या खेळाडूसाठी, परंतु तो खेळाडूसुद्धा तितकंच चलाक आहे, चतुर आहे, आणि इथे मात्र एक धाव जोडली जाते। संघाची धाव संख्या 1 ने पुढे सरकते, 15 धावा झालेले आहे। हॅलो, या ठिकाणी यशवंत नंदू साहेब उपस्थित, त्यांनी मंचावर यायचंय, पहा कशा पद्धतीने प्रेक्षकांच्या उपस्थितीने या मैदानाला घेराव दिलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव देवरुंग, आपल्या परिसरातील सर्वात उत्कृष्ट देखणा असा क्रिकेट ग्राउंड, आलिशान क्रिकेट ग्राउंड, सुंदर क्रिकेट ग्राउंड, आणि त्या क्रिकेट ग्राउंडवर सुंदर असा सामना वाशिर विरुद्ध सावध। अहो सुंदर उचललाय, किती सुंदर पिकअप केलंय, पहा चेंडूला फेकून दिलं लांब वर ठोकलेला झन्नाकेदार। धाव आखले असतील, योजना आखल्या असतील, गेम प्लॅनिंग रणनीती आखली असेल चिरुबा स्पोर्ट्स वाशिर संघाच्या या फलंदाजा विरुद्ध, परंतु ते डाव उज्ज्वल उद्ध्वस्त करून टाकतोय, मोडकळी सांगतोय। हे डावपेच क्रिकेटच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतात, रणनीती गेम प्लॅनिंग अतिशय महत्त्वाची असते। कैलाश पाटील याला फेकून दिलं मागच्या चेंडूवर, हो इनसाइड आउट केलाय का वरच्या डोक्यावर, संधी असेल का क्षेत्ररक्षकासाठी, चेंडू सीमा पार होतोय, व्हॉट अ ग्रेट पीस ऑफ। खेल म्हणूनच प्रेक्षकांच्या आवडीचा खेल हा झालेला आहे, आणि नक्कीच या स्पर्धेतील सुद्धा काही क्षण आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवण्यासाठी, आनंदाचे क्षण असतील ते साठवून ठेवण्यासाठी प्रेक्षक वर्ग सुद्धा जमलेला आहे। खरपूस समाचार घेतला जातोय, आखूळ टप्प्याचा चेंडू नीटसा पूल करता आलेला नाहीये, नो मॅच स्टँडमध्ये चेंडू जाऊन पडतोय, दरम्यान धावा पूर्ण केल्या जात आहेत 2, संघाची धाव संख्या 2 ने पुढे सरकते। नक्कीच सुरेश, आपण पाहिलं असेल या ठिकाणी महेंद्र आहे, आपण या ठिकाणी म्हणतो की गुरु आणि शिष्य या ठिकाणी पाहू शकता या दोघांना, आणि त्या ठिकाणी गुरुने शिष्याला संधी दिली, एक धाव काढून संधी दिली ती उज्ज्वल याला। हो नक्कीच त्या संधीचं सोनं करतोय उज्ज्वल, उज्ज्वल जो निमित्तपणे महेंद्र मागे याचा आदर करत असतो, कारण त्याच्या माध्यमातून तो खूप काही शिकलाय असं त्याचं नक्कीच, जेव्हा जेव्हा तो खेळतो तेव्हा त्याचं मत व्यक्त केलं जाते। इथे मात्र हो फलंदाज बाद होतोय, कॉटन बोल्ड उज्ज्वल तंबूचा रास्ता गाठावा लागेल। सत्तावीस धावा झालेल्या आहेत, विजयासाठी फक्त 6 धावांची गरज आहे। सामना खेचून घेतलाय शिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघाने, आणि आता मात्र 6 चेंडू शिल्लक असतील आणि 6 धावांची गरज। रन बॉल इक्वेशन एक सोपं समीकरण आहे, आणि महेंद्र मागे खेळपट्टीवर असल्यानंतर नक्कीच एका चेंडूवर सुद्धा तो सामना जिंकून देऊ शकतो आपल्या संघाला, इतकी क्षमता आहे, इतकी नक्कीच कुवत आहे या खेळाडूमध्ये।
किरण याने 13 धावा खर्च केल्या, कैलाश याने 14 धावा खर्च केल्या। विकी स्पोर्ट्स लोणार संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचा आहे, कारण यानंतर होणारा सामना या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल सामना असेल। या सामन्यातील विजय संघ आणि विरुद्ध असेल विकी स्पोर्ट्स लोणार संघ। फायनलमध्ये प्रवेश मिळवणारा संघ साई स्पोर्ट्स किरवली, ज्याने कालच्या दिवसामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केली, श्रेष्ठता दर्शवली आपल्या खेळाची। लखन राईट मोर द विकेट ना आपली दिली आहे, आणि केवळ इथे मात्र लखन पाटील याच्या गतीचा उपयोग केला, चेंडू जातोय फाईनल थर्ड बस्ती मारेच्या पार, फक्त स्टिअर केला। दिसतोय चिरोबा स्पोर्ट्स वाशिर संघ अगदी चेंडूला स्टिअर केला, सुंदर नक्कीच कल्पकतेने खेळतोय महेंद्र। 5 चेंडू आणि या विजयासाठी फक्त 2 धावांची गरज, आणि सुंदर फटका, चेंडू सीमरेषेचा वेद घेतोय, सीमा पार होतोय, षटकाराने मात्र या सामन्यावर विजयाचा शिक्का।